तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे 1.5 वर्षांपेक्षा जास्त काळापासून भाविकांना दर्शनासाठी बंद होतं। मात्र आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असताना राज्यातील धार्मिक आणि प्रार्थना स्थळ ही उघडण्यात आलेली आहेत। कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी दर्शनबारीत गर्दी न करणं, मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करणं या नियमांची भीमाशंकर देवस्थानकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आणि भीमाशंकर मंदिर या ठिकाणी मंदिर परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। भाविकांमध्ये सध्या हा परिसर हिरवाईनं नटलेला आहे आणि त्यामुळे देवदर्शनासह पर्यटक देखील भीमाशंकर परिसरात येत आहेत आणि त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुडेगाव आणि राजगुरुनगर पोलिसांच्या टीम या भीमाशंकर परिसरात गस्त देणार आहेत। तर कोरोनामुळे लॉकडाऊन अशा मोठ्या कालावधीनंतर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं सामान्य भाविकांसाठी उघडली गेलेली आहेत। विदर्भाची पंढरी असलेल्या आणि राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेलं बुलढाण्यातील शेगावचं संत गजानन महाराज मंदिर आज सकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन पास काढलेल्या भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। मंदिर उघडल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यामधली शेगावमध्ये येऊन खूप असं आनंदित वाटतं आहे। जसं काही हरपल्यासारखं झालं होतं आजपर्यंत, कोरोनामुळे सर्वांनाच त्राही त्राही करून सोडलं होतं, पण आज शेगावमध्ये येऊन मन प्रसन्न झालं। जशी पंढरी विठ्ठलरायाची पंढरपूर होती तशीच ही विदर्भाची पंढरी शेगाव श्री गजानन महाराजची आहे। आज इथं येऊन आणि व्यवस्था पाहून इथली मन प्रसन्न झालं।